असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स तर्फे भरवण्यात येणाऱ्या स्थापत्य 2023 या बांधकाम व अंतर्गत सजावट विषयक प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर होणार आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता हा उद्घाटन सोहळा होणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अमोल मेहता यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमात सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, आयकॉन स्टीलचे संचालक श्याम दाड तसेच वितरक बालमुकुंद राठी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शनाचे हे 11वे वर्ष असून लाईव्ह ग्रीन सेव्ह ग्रीन ही यंदाच्या प्रदर्शनाची संकल्पना आहे. जल पुनर्भरण, सौर ऊर्जा, वापरलेले पाणी शुद्ध करून ते झाडांसाठी वापरण्याचे तंत्रज्ञान, देशी गाईच्या शेणापासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक वस्तू याबाबत यातून जनजागृती करण्यात येणार आहे. प्रत्येकालाच नवी इमारत बांधण्याची किंवा बांधलेली इमारत सजवण्याची इच्छा असते, मात्र योग्य आणि उपयुक्त माहिती अनेकदा मिळत नाही. स्थापत्य प्रदर्शनामध्ये एकाच छताखाली या विषयातील सर्व माहिती व मटेरियल्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्थापत्य 2023 प्रदर्शनात 81 स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. यात इंजिनियर, तंत्रज्ञ, बिल्डर्स, विकासक, व्यावसायिक, सिमेंट, स्टील, प्लंबिंग, सॅनिटरी मटेरियल, दरवाजे, खिडक्या, रूफिंग मटेरियल, टाईल्स, पडदे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स मटेरियल आदी विषयांच्या स्टॉल्सचा समावेश आहे, असे अध्यक्ष अमोल मेहता यांनी सांगितले. एक्झिबिशन करत असतो. यंदा हे आमचं 11वं प्रदर्शन आहे. 2023 मागच्या 2001 सालापासून फक्त कोविडचं एक प्रदर्शन सोडलं तर हे आत्ता आपलं 11वं प्रदर्शन येत आहे. या प्रदर्शनामध्ये नेहमीप्रमाणे आपण यावेळेस नागपूर या ग्राउंडवर गेलो होतो आणि त्या ठिकाणी जवळपास 80 स्टॉल आहेत. या प्रदर्शनाचं उद्घाटन 24 तारखेला माननीय आपले सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले मॅडम यांच्या हस्ते आम्ही त्या ठिकाणी स्थापत्य एक्झिबिशनमध्ये आपण त्याचबरोबर संदीप कारंजे अतिरिक्त आयुक्त असतील, जे आयकॉन स्टील जे प्रायोजक आहेत ते आयकॉन स्टीलचे श्याम दाड म्हणून आहेत आणि डिस्ट्रीब्युटर बालमुकुंद राठी हे त्या ठिकाणी उपस्थित राहतील. बाकी आम्ही सर्व कार्यकारिणी सदस्य आणि सगळे त्या ठिकाणी हजर असणार आहोत. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण देखील त्या ठिकाणी यावं. बेसिकली ही 2001 पासून अवघ्या 21 स्टॉलपासून आम्ही सुरुवात केली होती. यंदा आम्ही 80 स्टॉल त्या ठिकाणी उभारणी करत आहोत. सध्या त्याचं उभारणीचं काम जोरात सुरू आहे नातकोट ग्राउंडवर. यंदा आम्ही एक वेगळी थीम त्या ठिकाणी आली आहे, आणली आहे, लाईव्ह ग्रीन आणि सेव्ह ग्रीन अशी ही एक वेगळी थीम त्या ठिकाणी आम्ही संकल्पना आणतोय, ज्याच्यामध्ये जल पुनर्भरण अर्थात रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, सौर ऊर्जा असेल किंवा ट्रीटेड वॉटर रिसायकल्ड पाणी कशा पद्धतीनं झाडांसाठी किंवा इतर कामासाठी वापरायचं, किंवा आत्ता लेटेस्टमध्ये देशी गाईच्या शेणापासून तयार केलेलं प्लास्टर किंवा पेंट किंवा पुट्टी असे एक वेगळी वैदिक प्लास्टर म्हणून एक वेगळा स्टॉल आहे. त्याचबरोबर ई व्हेकल किंवा असे थोडंसं पर्यावरणपूरक, जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पर्यावरणाचा त्रास होत चालला आहे किंवा त्याचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून जनजागृतीचं एक काम आपल्या या माध्यमातून करावं असं आम्हाला वाटतं. त्या दृष्टिकोनातून आम्ही काही स्टॉल तसे राखीव केले. बाकी सिमेंट, स्टील आणि बाकीच्या सगळ्याच गोष्टी त्यामध्ये वेगवेगळ्या आपल्याला पाहायला मिळते. बेसिकली ह्याच्यामध्ये इंजिनियर्स असतील, काही तंत्रज्ञ असतील, बिल्डर्स आहेत, विकासक आहेत, सिमेंट, स्टील, प्लंबिंग, सॅनिटरी मटेरियल, दरवाजे, UPVC नवीन लेटेस्टमधले आलेले आता एक वॉक्स कंपनीचं एक वेगळं टेक्निक त्या ठिकाणी आम्ही ठेवतोय ते देखील वेगळं आहे. रूफिंगचं मटेरियल आहे, दरवेळेस असं नवीन प्लंबिंगच्या आणि सॅनिटरीच्या वेगवेगळ्या आयटम्स बाजारात येत असतात त्याचं देखील त्या ठिकाणी एक्झिबिशन आपण ठेवतोय. आणि UPVC विंडोज आहेत, नॉर्मल विंडोपेक्षा थोड्याशा वेगळ्या पद्धतीच्या UPVC विंडो आहेत, अशा थोड्याशा वेगळ्या पद्धतीच्या. यंदाच्या प्रदर्शनामध्ये UPVC विंडोज, गाईच्या शेणापासून बनवलेले वैदिक प्लास्टर वॉलपुट्टी व पेंट तसेच इतर वाहन यांचे विशेष स्टॉल नागरिकांना माहिती देण्यासाठी उभारण्यात येणार आहेत. सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी स्थापत्य 2023 प्रदर्शनास भेट द्यावी आणि बांधकाम व अंतर्गत सजावट विषयक अत्यंत उपयुक्त माहिती जाणून घ्यावी असे आवाहन अमोल मेहता यांनी केले. या पत्रकार परिषदेस प्रदर्शनाचे प्रायोजक आयकॉन स्टीलचे वितरक बालमुकुंद राठी,
संघटनेचे उपाध्यक्ष प्रशांत मोरे, सचिव भगवान जाधव, खजिनदार सिद्धाराम कोरे, सहसचिव चंद्रमोहन बत्तुल, सह खजिनदार मनोज महिंद्रकर, सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. स्थापत्य 2023 प्रदर्शन शुक्रवार 24 फेब्रुवारी ते रविवार 26 फेब्रुवारी पर्यंत दररोज सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर सोलापूरकरांसाठी उपलब्ध आहे. नागरिकांनी स्थापत्य 2023 ला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे.